मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशा टॉपिक बद्दल सांगणार आहे ज्यामुळे तुमच्यात खूप काही बदल घडून येतील आणि तुमच्यापासून दूर कोणी जाणार नाही. लोक तुम्हाला खूप ताकदवर आणि बुद्धिमान समजतील आणि तुम्ही स्वतःला हिम्मत देऊ शकणार. जे लोक तुमच्यावर जळतात तर ते अजून जास्त जळतील आणि तुमचा स्वभाव असा होईल की जे लोक तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील, जवळ असतील, ते तुमच्यापासून कधीच दूर होण्याचा आणि धोका देण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत. असे 3 स्किल, 3 टिप्स किंवा 3 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यात आहेत आणि आपल्या सगळ्यांमध्ये, त्यामुळे आपण खूप स्मार्ट होणार. चला मग करूया सुरू. नंबर 1, स्माईल. मित्रांनो, तुमची स्माईल ही तुमच्यावर खूप प्रभाव टाकत असते. जर तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असेल, हसू असेल, तर लोक तुमची स्माईल पाहून खूप जळतात आणि हेच खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आलं पाहिजे, तुम्ही हारलेले जरी असताना. पण जर एक तुम्ही स्माईल दिली तर ते लोक तुमची स्माईल पाहून अजून जास्त जळतात. लोकांचं कामच आहे जळणं आणि आपलं काम आहे खुश राहणं. तुम्ही खुश राहा बरं, लोक लगेच विचारतात की एवढा खुश का आहेस. लोकांची मानसिकता तशीच असते. कुणाचं चांगलं होत असेल तर त्यात अडथळा निर्माण करतात. मग करू द्या त्यांना त्यांचं काम, बस एक स्माईल देऊन त्यांना अजून जास्त जळवा. आणि त्यासाठी तुम्हाला रोज निरोगी राहावं लागेल, तुम्हाला चांगलं राहावं लागेल. मग तुम्ही जेव्हाही स्माईल कराल तेव्हा जळणारे बरोबर जळतील आणि तुम्हाला सपोर्ट करणारे तुमच्यापासून दूर कधीच जाणार नाही. आणि स्माईल केल्याने आपल्याला नेहमी फ्रेश फील होते, त्यामुळे आपले मन नेहमी चांगले विचार करते. त्यासाठी तुम्ही रोज स्माईल करा. नंबर 2, फालतू बोलू नका. दुनियेचा एक रूल आहे, टेक रिस्पेक्ट, गिव रिस्पेक्ट. तुम्ही लोकांना जेवढी रिस्पेक्ट देतात तेवढीच ते पण तुम्हाला देतात. आपण आपल्या बोलण्याने सगळं जग जिंकू शकतो, पण फालतू बोलण्यामुळे आपण फालतूच बनू. म्हणजे तुम्ही बोला आपण किती, त्याला काही लिमिट असते. लोकांना तेवढंच सांगा जेवढी सांगायची गरज असते आणि आपल्या बोलण्यावरून लोक आपली पारख करतात. तुम्हाला तर एक गोष्ट माहितीच असेल की तुम्ही लोकांना जेवढी व्हॅल्यू देतात, रिस्पेक्ट देतात, तेवढीच ते लोक तुम्हाला पण देतात. त्यासाठी आपलं फालतू बोलणं बंद करा, कारण आपल्या फालतू बोलण्यात आपली व्हॅल्यू नेहमी कमी होते. आणि नेहमी आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवा आणि तितकेच बोला जेवढे कामाचे आहे. नंबर 3, ॲटिट्यूड. मित्रांनो, व्हिडिओ एवढा बघितलाच आहे, मग शेवटपर्यंत बघा. मी शेवटी एक मस्त टिप सांगितले आहे, ती तुम्हाला खूप उपयोगात आणता येईल. मित्रांनो, ॲटिट्यूड बद्दल बरेच लोक मला विचारतात की आपला ॲटिट्यूड म्हणजे स्वभाव हा कसा पाहिजे, ज्याने आपल्या ॲटिट्यूडमुळे आपला चांगला प्रभाव पडेल, आपली चांगली ओळख निर्माण होईल, लोक 4 चौघात आपल्याला चांगली इज्जत देतील आणि आपले मित्र, नातेवाईक, घरचे आणि बाकीचे लोक आपल्याला कधीच कमी समजणार नाहीत. तर त्याचसाठी नीट ऐका, माझा व्हिडिओ बनवण्याचा हाच एक मेन उद्देश आहे. आपला स्वभाव म्हणजे ज्याला आपण ॲटिट्यूड पण म्हणतो, तो असा पाहिजे की लोक आपल्याला कधीच कमी आणि कमजोर समजणार नाही. त्यासाठी तुमची थिंकिंग पॉझिटिव्ह झाली पाहिजे. नेहमी आपल्या विचारांशी पॉझिटिव्ह राहा. जेव्हा पण तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलतात तेव्हा पूर्ण पॉझिटिव्ह बोला आणि बघा, ती व्यक्ती आपोआप आपल्या बाजूने बोलायला सुरुवात करून देते. जेव्हा पण तुम्हाला राग येतो तेव्हा शांत व्हा आणि तोच निर्णय घ्या जो आपल्या कामासाठी आणि आपल्या स्वप्नांसाठी योग्य आहे. नेहमी पॉझिटिव्ह आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. जर समजा तुम्ही कुठे फिरायला गेलात आणि तिथे गेल्यावर तुम्ही चिखलातून जावं लागतंय आणि तुमचा पाय अचानक घसरला आणि तुम्ही चिखलात पडला, तर तुम्ही तिथेच पडून राहता का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. नाही ना, तुम्ही उठता आणि आपल्या मार्गाने चालायला लागता. मग हेच होता आपल्यासोबत. आणि लोकांचं तर कामच आहे तुम्हाला पाय खेचून मागे पाडणं, पण तुमचं काम आहे उठून पुढे जाणं. मी सांगितल्याप्रमाणे शेवटची टीप आहे की तुम्हाला खूप सक्सेस व्हायचं आहे, त्यासाठी तुमची मेहनत कमी पडते आणि तुम्ही खूप मेहनत करून पण खूप हारलेलं फील करतात. तर मी तुमच्यासाठी खास या सगळ्या टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला शेअर करा, कारण आपला हा व्हिडिओ पाहून तुमच्यासारख्या एखाद्याची लाईफ बदलू शकते. तर शेअर नक्कीच करा आणि लाईक पण करा. मित्रांनो, मी देवा जगताप ड्रीम मराठीतून आपल्या सगळ्यांच्या स्वप्नांना सपोर्ट करतोय, हिम्मत देतोय, एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणतात ना, असेल सगळ्यांची साथ तर कशाला उद्याची बात. भेटूया पुन्हा अशाच एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.